डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठी वाहिनीवरून दिनांक 11 ऑक्टोबर 2019 रोजी प्रक्षेपित झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या भागामध्ये कान्होजी शिर्केंना छत्रपती शंभूराजे भेटायला बोलावतात आणि औरंगजेब सोबत स्वराज्य विरोधात मदत करत असल्याचा सबळ पुरावा देतात. ते जाब देखील विचारतात आणि इशारा देतात की यापुढे कोणतेही गैरकृत्य करताना आढळलात तर जी नीती आम्ही मोगलांना नेस्तनाबूत करण्यासाठी वापरली तीच आपल्यासाठी वापरावी लागेल. यामुळे कान्होजी शिर्केंना कल्पना येते की वतनाचा विषय सोडला नाही तर आपली देखील खैर नाही. ते लगेच गणोजी शिर्केंना भेटतात. गणोजी शिर्के त्यांना घाबरलेले पाहून प्रश्न विचारू लागतात पण कान्होजी काहीच सांगण्याच्या स्थितीत नसतात. ते ताबडतोब रायगडावरून शृंगारपूरला निघण्याची घाई करू लागतात पण गणोजींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. उलट ते समजतात की बहुधा नवीन जबाबदारी सोपवली असणार. कान्होजी म्हणतात, शृंगारपूरला जाऊन हकीकत सांगतो. महाराणी येसुबाईंना आश्चर्य वाटतं की शंभूराजेंनी राहण्याचा आग्रह केलेला असताना गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के तडकाफडकी का निघून गेले. त्यावेळी कवी कलुष छत्रपती शंभूराजे आणि कान्होजी शिर्के या दोघांमध्ये बंददाराआड चर्चा झाल्याची कल्पना देतात. मात्र दोघांमध्ये काय संवाद झाला हे ते सांगू शकत नाहीत कारण ते स्वतः तिकडे हजर नसतात. मात्र येसुबाई समजून जातात की त्यांना तंबी दिली असणार. आता येसुबाई देखील विचलित झालेल्या असतात तर रायगडावर शंभूराजेंची बहीण भेटीसाठी आपल्या मुलासोबत आलेल्या असतात. याचवेळी भवानीबाईंचं लग्न करून देण्याचा विचार महाराणी येसुबाईंच्या मनात येतो आणि त्या योग्य स्थळ असल्यास सुचवावं अशी कल्पनासुद्धा देतात. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत लवकरच आनंद सोहळा पार पडणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत. त्यासोबतच औरंगजेबला टक्कर देण्यासाठी व्यूहरचनासुद्धा शंभूराजे आखणार आहेत. पण नक्की पुढे काय घडणार यासाठी तर आपल्याला ही मालिका पाहावी लागेल सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठी वाहिनीवर. आणि मराठी मालिकांच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा फक्त मराठी बज. आणि या व्हिडिओला लाईक तसंच शेअर करायलाही विसरू नका. Download the Z5 app now.